नमस्कार, वेलकम टू सुगरणकट्टा। मी शेफ पूजा बोडके। फ्रेंड्स, आज मी तुम्हाला फक्त साबुदाणा आणि मीठ या दोनच गोष्टींपासून इतक्या सुंदर अशा पापड्या दाखवणार आहे। हा वाळवणीचा प्रकार आहे आणि हा तुम्ही एकदाच करून ठेवा आणि वर्षभर याचा आनंद घेऊ शकता। कुठल्याही उपवासाला वगैरे खाऊ शकता। तर तुम्ही इथे बघू शकता कितपत ह्या पापड्या फुललेल्या आहेत। आणि ह्या साबुदाण्यांच्या पापड्यांसाठी मी बारीक जो साबुदाणा असतो तो घेतलेला आहे। साधारण हा वजनामध्ये 125 ग्रॅम आहे। मी वाटीच्या सहाय्याने घेतला, तुम्ही कुठल्याही मापाने घेऊ शकता। तर आता हा छान साबुदाणा मी धुवून घेतला 2 ते 3 पाण्याने। अशा पद्धतीने धुवून घेतल्यानंतर ह्यामध्ये पाणी टाकायचं आहे। साधारण साबुदाणा बुडेल इतपत पाणी टाकलेलं आहे। तर एका वाटी साबुदाण्याला मी अर्धा वाटी पाणी टाकलेलं आहे आणि 2 ते 3 तास छान भिजवून घ्यायचं आहे। तर अशा पद्धतीने छान साबुदाणा हा भिजला गेलेला आहे आणि अगदी मोकळा सुटसुटीत राहिलेला आहे। तर अशा पद्धतीने जरा तुम्ही बोटाने जर दाबून बघितलं तर तो छान स्मॅश पण होतो आहे। आणि शक्यतो ह्याला लहान साबुदाणा घ्या, खूप सुंदर अशा ह्या पापड्या बनतात। तर आता ह्यामध्ये मी सेंदव मीठ टाकते, कारण मी उपवासाच्या पापड्या करते म्हणून सेंदव मीठ टाकलं आहे। पण तुम्ही रेग्युलर मीठ वापरलं तरीसुद्धा चालेल। मीठ छान एकजीव करून घ्यायचं आहे साबुदाण्यांमध्ये। त्यानंतर एक इथे मी ताट घेतलेलं आहे आणि अशा पद्धतीच्या बांगड्या घेतलेल्या आहेत। तुम्ही कुठल्याही रिंग घेऊ शकता किंवा कुठल्याही मेटलच्या बांगड्यासुद्धा वापरल्या तरी चालेल। ताटाला थोडंसं तेल लावून घेते, अगदी अर्धा टीस्पून। हे एकदाच तेल लावायचं आहे, पुन्हा पुन्हा लावण्याचीसुद्धा गरज नाही आहे। फक्त एकदा छान पहिल्या खेपेला व्यवस्थित ग्रीस करून घ्या, तर पुन्हा पुन्हा नाही लावावं लागणार। तर अशा पद्धतीने छान तेल पसरवून घेतलं आहे आणि ह्यामध्ये मी बांगड्या अरेंज करून घेते। जितक्या बसतील तितक्याच हे करायचे आहेत। जसं मी सांगितलं, कुठलीही एखादा डब्बा किंवा रिंग वगैरे पण वापरू शकता, पण ह्या एकसारख्या पापड्या दिसायला खूप सुंदर दिसतात आणि बांगड्या आपल्याकडे भरपूर प्रमाणात असतात म्हणून। तर प्रत्येक बांगडीमध्ये ह्या पद्धतीने मी 1-1 चमचाभर साबुदाण्याचे मिश्रण टाकून हाताच्या सहाय्याने छान पसरवून घेते। एकसारखं पसरलं गेलं पाहिजे, खूप जाड लेअर नाही येऊ द्यायचा आहे। म्हणून बांगडी खूप सोयीस्कर जाते की एक लेअर व्यवस्थित त्यात कळतो। तर अशा पद्धतीने अगदी हलक्या हाताने या बांगड्या मी आता उचलून घेत आहे। तर एकत्र एका ताटामध्ये जवळपास 6 ते 7 पापड्या बसतात। या पद्धतीने कढईमध्ये मी पाणी खाली गरम करायला ठेवलं आहे, त्यावर हे साबुदाण्याचं ताट ठेवलं आहे आणि झाकण ठेवून ह्याला 4 ते 5 मिनिट वाफवून घेणार आहे। तर आता इथे 4 ते 5 मिनिटानंतर बघू शकता साबुदाण्याचा रंग अगदी बदलला आहे, ट्रान्सपरंट असा झालेला आहे। तर ह्या पापड्या शिजल्या गेलेल्या आहेत, हार्डली 4-4, 5-5 मिनिटात हे खूप छान शिजतात। तर आता मी अगदी हलक्या हाताने ह्या पद्धतीने कालथ्याच्या सहाय्याने काढून घेतलेले आहेत। तेलाने ग्रीस केल्यामुळे ताटातून पटकन ह्या मोकळ्या होतात, अगदी झटपट अशा निघून येतात आणि सगळ्या पापड्या ह्या एकसारख्या बनल्या आहेत बांगडीमुळे। तर बांगडीच्या सहाय्याने तुम्ही खूप झटपट बनवू शकता। तर ह्याच पद्धतीने सर्व पापड्या मी बनवून घेत आहे आणि ह्याला आता मी वाळत घालते। ह्या मी घरातच सावलीमध्ये सुकवून घेत आहे, पण तुमच्या घरात जर ऊन येत असेल किंवा उन्हात सुकवण्याची सोय असेल तर तुम्ही उन्हात वाळवल्यात तर हार्डली 1 ते 2 दिवसामध्येच ह्या वाळतात आणि फॅनखाली फार तर 2 ते 3 दिवस घेतात। तर अशा पद्धतीने ह्या सर्व पापड्या मी वाळवून घेतलेल्या आहेत, अगदी छान अशा ड्राय झालेल्या आहेत। यांचा आकारही जसाच्या तसा राहिला आहे, मस्त असा पांढरा शुभ्र राहिला आहे। आता मी ह्याला तुम्हाला तळून दाखवते। मस्त तेल असं गरम करून घ्या, कुठलाही तळणीचा पदार्थ कडकडीत तेलातच तळावा। तर अशा पद्धतीने पापडी टाकल्यानंतर झारा थोडा थोडा दाबून त्याला फुलवायचं आहे। तर बघू शकता अगदी 4 पटीने ही साबुदाणा पापडी फुलली गेली आहे। अतिशय मस्त अशी ही साबुदाणा पापडी होते आणि फार काही कष्टही नाही लागत, त्यामुळे नक्की ही ट्राय करून बघा। मी आणखी तुम्हाला एक तळून दाखवते। मी यात कुठेही पापड खार किंवा खाण्याचा सोडा वापरलेला नाही आहे, तरीसुद्धा ह्या पापड्या किती सुंदर फुलत आहेत। तर ही नक्की डिश ट्राय करून बघा। मी ह्याआधीसुद्धा तांदळाच्या सालपापड्या आणि इन्स्टंट पापडेसुद्धा दाखवलेल्या आहेत, त्याला तुम्ही खूप छान प्रतिसाद दिलेला। त्यातही मी कुठलाही खाण्याचा सोडा वगैरे वापरलेला नव्हता किंवा पापडखार वापरलेला नव्हता। तर अशा पद्धतीने छान अशा ह्या पापड्या तळून झालेल्या आहेत आणि आकार बघू शकता जवळपास 4 पटीने हे पापड्या फुललेल्या आहेत। मी तुम्हाला ह्या तोडूनही दाखवते की कितपत क्रिस्पी झालेल्या आहेत। अगदी दाणा आणि दाणा ह्याचा छान मोकळा फडफडीत होतो, बघू शकता।
तर फ्रेंड्स रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. सबस्क्राईब शेजारी एक बेल आयकॉन असेल तोही प्रेस करा, म्हणजे माझ्या ऑल अपकमिंग व्हिडिओचं तुम्हाला नोटिफिकेशन मिळत राहील. तर फ्रेंड्स भेटूया नेक्स्ट रेसिपीमध्ये, तोपर्यंत बाय.